दरड कोसळलेल्या ईर्षाळवाडीमध्ये सलग दुसऱ्या दिवशी सुद्धा पावसामध्ये आणि चिखलात मदत कार्य सुरू राहिलं. दुर्गम भागात सुद्धा ही वाडी असल्यामुळे एनडीआरएफ आणि टीडीआरएफचे जवान दिवसभर हातानं मातीचा ढिगारा हटवण्याचं काम करतात. वाडीमधील ग्रामस्थ आत्ता सुद्धा या धक्क्यातून सावरलेले नाहीयेत. अजूनही वाडीमधील 108 जणांचा तपास लागलेला नाहीये. मृतांचा आकडा आता 20 वरती पोहोचलाय. कोसळलेल्या ईर्षाळवाडीत दुसऱ्या दिवशीही बचाव कार्य सुरू. पाऊस आणि चिखलात एनडीआरएफचे जवान हातानं हटवतायत 15 फुटांचे मातीचे ढिगारे. मृतांचा आकडा 20 वर. अजूनही 108 जणांचा शोध सुरूच. ईर्षाळवाडीवर शोककळा. ग्रामस्थ अजूनही धक्क्यात. यंत्रणा असूनही दुर्गम भाग असल्यानं वापरू शकलो नाही. मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली खंत. ईर्षाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या ईर्षाळवाडीवर डोंगर कोसळल्यानं झालेल्या दुर्घटनेनंतर दुसऱ्या दिवशीही सकाळपासून बचाव कार्याला पुन्हा सुरुवात करण्यात आली. वीज नसल्यानं रात्री बचाव कार्य करणं शक्य नव्हतं. एनडीआरएफ आणि टीडीआरएफच्या जवानांच्या आणि श्वानाच्या मदतीनं मातीचे ढिगारे उपसण्यात येत आहे. वाडीतील 17 ते 18 घरांवर 15 फूट मातीचे ढिगारे असून ते उपसण्याचं काम सुरू आहे. स्मेल करून ते डॉग मलब्याच्या खाली जे लपलेले बरोबर पडलेले आहेत. किती तुमच्यासोबत हे श्वान आहेत? आता सध्या तर 3 आहे. 3 आहेत. यांची नावं काय आहेत? हे कशा पद्धतीने मदत करतात? सी सेरू हा और टायगर है इनके नाम. अच्छा. यांची नावं आहेत ही. हे स्मेल करतात आणि लाईव्ह विक्टीम असेल तर शोधायला आम्हाला मदत करतात. या वाडीत 48 घरं होती. लोकसंख्या 228 होती. त्यातील 108 व्यक्तींचा शोध अद्यापही घेण्यात येतोय. आतापर्यंत 20 मृतदेह बाहेर काढण्यात आले. 8 जण जखमी आहेत. दुर्घटनेतील मृतांवर वाडीच्या जवळ खड्डे करून त्यांचे अंत्यसंस्कार करण्यात आले. वाडीतील रहिवासी अद्यापही या धक्क्यातून सावरलेले नाहीत. त्यांनी सांगितलं की तुमचे नातेवाईक राहतात ना, त्या विसळवाडीचं ते दरड कोसळले म्हणून तेव्हा मी इथे आलेले आहे. आता समजलं की फक्त दादाने पहिल्या हॉस्पिटलला गेली सरकारी, तिथे नाव विचारलं तर ते बोलले यशवंत दोरे म्हणून आहेत. तर त्यांना MGMला नेण्यात आलं आहे आणि वहिनीनंतर नेले. बाकी कोणीच सापडलेलं नाही आहे अजून. अजून कोणच भेटले नाही, फक्त दादा वहिनीशिवाय. बाकी माहीत नाही अजून. आम्ही फारिस्टात 2 वेळा घरा बांधली, झोपड्या बांधल्या, आमच्या हिसकाटून टाकल्या फारिस्टात. कोणी 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 हिसकावलं? फारिस्टाने टाकल्या हिसकाटून. येशी फारिस्टा वाल्या 2 वेळा झोपड्या बांधले खालच्या भागात, इकडे खाली फारिस्ट खाली राहून पाऊस उघडला का परत वरती जाऊन. आम्ही फॉरेस्ट वाल्यांनी काय सांगितलं? इथं नाही घर बांधायचं. नाही बांधायचं, हिसकाटून टाकले, हिसकाटून टाकले. पाऊस येण्याच्या आधी एखादा पाऊस समजा मोठा आला तर दरड कोसळत, घर कोसळत, है ना? परत अलर्ट दिला होता का? काही नाही, काय नाही दिला, काय नाही. तलाठी आलं होतं? कुठे प्रांत आला? कोण नव्हता अगोदर, कोण नव्हे. ते जेव्हा कोसळले तेव्हा सगळ्यांना माहिती झाली ना. तर अगोदर माहिती कोणी दिली नाही का? पाऊस एवढा पडतो तुम्ही थांबू नका, अशी माहिती कोणी दिली नाही. परत आता तिथे नाही राहू शकत आम्ही. आता कुठे कुठे मग आणि सांगितलं नाही कुठं जागा देतात, घर बांधून देतात. त्या विचारणा केला त्या सांगितलं नाही कुठं तुम्ही जागा देतो वगैरे, घर बांधून देतो, असं काय सांगितलं नाही अजून. आता तुझे मित्रही असतील तिथे, ते मित्र आले सगळे? नाही, बरेचसे मित्र काढले. कोण कोणतरी काय नाव? बरेचसे म्हणजे 87 लोक पूर्ण घरांमध्ये दडपलेत. माझ्या मोठ्या भावाचा पूर्ण कुटुंब गेला, कोण न राहिला. टोटल 213 काहीतरी लोकांची वस्ती होती. आणि आता इथे विस्थापित किती लोकांना? इथे 60-65 लोक आहेत. 60-65 आणि बाकी जे बाहेर काढले ते एकूण आतापर्यंत किती? आतापर्यंत बाहेर 13 लोकांना काढलेले. अजून मयत लोकांना 13 काढले आणि ही 60-65 लोक आहेत.
आणि त्यांचे हॉस्टेल वगैरे पकडून असे 133 लोक काहीतरी आहेत. गुरुवारी दिवसभर घटनास्थळी असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या दुर्घटनेबाबत विधानसभेत निवेदन केलं. सर्व यंत्रणा हेलिकॉप्टर असूनही ती वापरता आली नाही याची खंतही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. दरड प्रणव क्षेत्रात ही नाडी नव्हती असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. अनेक जण हे शेतीसाठी कामानिमित्त शिक्षणानिमित्त बाहेर आहेत, त्यामुळे मृतांची संख्या कमी असावी असा आशावादही त्यांनी व्यक्त केलाय. आणि ज्यांना वाचवत ज्यांना एनडीआरएफच्यामुळे फार मोठी मदत झाली, 20-25 लोक तरी ते निघाले आणि बाकी लोक जे आहेत बाकी आवाजामुळे त्या मुलांनी सांगितल्यामुळे फटाफट बाहेर आले ते वाचले. परंतु जे अख्खा डोंगरच त्या 17-18 घरांवर कोसळला ते त्याच्यामधून जे बाहेर होते दरवाजा घरं बंद होती तेवढे सुदैवाने बाहेर त्यांचाही शोध सुरू आहे. आणि आपण अपेक्षा करूया, परमेश्वराकडे प्रार्थना करूया की तो जो बाहेरचा आकडा जास्तीचा असावा अशा प्रकारची अपेक्षा सगळ्यांचीच आहे. पण जी वस्तुस्थिती आहे ती खरी वस्तुस्थिती त्याला तर आपल्याला सामोरं गेलं पाहिजे. आणि म्हणून 20 लोकांचा आतापर्यंत दुर्दैवी मृत्यू झाला आहे, 8 लोक जखमी आहेत. त्या 20 लोकांना देखील आपण शासनाच्या माध्यमातून 5 लाख रुपयांची त्यांच्या परिवाराला मदतही आपण केली, जखमींचा खर्चही आपण शासन करतोय. इर्शाळवाडीतील ग्रामस्थांचं तातडीनं पुनर्वसन करण्यात येईल, तोपर्यंत त्यांची व्यवस्था टेंटमध्ये करण्यात आल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे. दरड प्रवण क्षेत्रातील नागरिकांचं तातडीनं स्थलांतर आणि पुनर्वसन करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलाय. इर्शाळवाडीतील दुर्गमता लक्षात घेता आणखी काही दिवस या ठिकाणी मदत कार्य सुरू राहण्याचीही शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज स्टेट, महाराष्ट्र.